नमस्कार मित्रांनो, आज 2-3 म्हणजे काय माहिती दिवस झालेले आहे. आपण वापस सुरू करूया आपण आता. आणि आज आपण शिकणार आहे इफ कंडिशन. इफ कंडिशन, इफ कंडिशन कशी काम करते हे आपण शिकणार आहे. इफ म्हणजे काय होते? इफ म्हणजे होते जर. जर जर असं झालं, जर असं जर असं झालं तर असं कर, तर असं कर. ही एक सिंपल जे स्टेटमेंट आहे ती आपण आज शिकूया कसं करायचं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, बुलियन व्हेरिएबल, BOOLEAN, बुलियन डाटा टाईप. डाटा टाईप, बुलियन डाटा टाईप कोणते असतात? ट्रू, TRUE, ट्रू, किंवा फॉल्स. ट्रू किंवा फॉल्स, ट्रू किंवा फॉल्स हे आहे बुलियन डाटा टाईप. तर हे जर बुलियन डाटा टाईप आहे आणि मला जर शिकायचं आहे इफ कंडिशन, म्हणजे जर इफ इफ कंडिशन म्हणजे जर जर म्हणजे जर जेव्हा ट्रू झालं, म्हणजे जर इफ कंडिशन जर ट्रू झाली. इफ कंडिशन ट्रू म्हणजे ही वाली ट्रू, बुलियन वाली व्हॅल्यू. जर या इफला जर बुलियन व्हॅल्यू ट्रू भेटली, ट्रू भेटली तर काय होईल? तर कोड रन होईल. जो या वाल्या ब्रॅकेटमध्ये लिहिता येते तो वाला कोड रन होईल. आणि जर नाही झाली, नाही झाली तर काय होईल? जर असं नाही झालं याला म्हणतात, इफला म्हणतात इफ इज इक्वल टू आहे जर. जर असं नाही झालं तर, तर याला म्हणतात एल्स. एल्स म्हणजे तर. इफ म्हणजे जर, एल्स म्हणजे तर. आपल्या साध्या भाषेत जसं आपलं इथं आहे कन्सोल लॉग जय श्रीराम, आपण काय करूया, तो इतका रिलीजियस कोड नाही बनवता येत आपल्याला आता. नाही तर थोडस इफ आणि इफ जय श्रीराम तर असं काही बनवायचा विचार केला आपण तर तितका नाही बनवता येत. तर आपण काय करूया, इफ इफ मध्ये ट्रू असलं, इफ मध्ये ट्रू असलं तर हॅलो. कन्सोल लॉग, हॅलो कन्सोल लॉग आपण शिकलेलो आहे, ठीक आहे. कन्सोल लॉग काय कर? हॅलो कर. आणि जर इफ मध्ये फॉल्स असलं तर एल्स वाली कंडिशन रन होईल. आणि एल्स मध्ये काय राहील? बाय, हॅलो टाटा बाय बाय, ते वाला खतम वाला. तर इफ जर ट्रू असलं तर त्याच्या खालची ही वाली कंडिशन रन होईल. आणि जर इफ फॉल्स असलं, फॉल्स इफ मध्ये जर मी काही कंडिशन लिहितो ती जर फॉल्स असली तर बाय प्रिंट होईल. तर असा आपण हा आज कोड लिहूया. आता छोटासा कोड आहे आणि पाहूया इफ एल्स म्हणजे कुठं कुठं आणि कसं वापरतात, ठीक आहे. पहिले आपण हे क्लिअर करून घेऊया सर्व आणि इथे लिहूया कोड. इफ ट्रू तर कन्सोल डॉट लॉग आय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जर मी एक सिंगल लाईन लिहित आहे, जर मी एक हे झाली एक सिंगल लाईन, म्हणजे फक्त एक स्टेटमेंट लिहित आहे, एक स्टेटमेंट जर मी लिहत आहे तर मला या कर्ली ब्रॅकेटची गरज नाही. केव्हा? जेव्हा सिंगल स्टेटमेंट असली तेव्हा मला या कर्ली ब्रॅकेटची गरज नाही. जसं मी इथं ट्रूच्या समोर डायरेक्ट कन्सोल लॉग हे लिहू शकतो, पण जर मी मला 2-3 कन्सोल लॉग पाहिजे असतील तर मला हे वाला ब्रॅकेट वापरावं लागेल. आणि इथं CLG 1, CLG म्हणजे कन्सोल लॉग, आणि CLG 2, दोन जर मला म्हणजे एकपेक्षा जास्त जर स्टेटमेंट वापरायचे असतील तर मला कर्ली ब्रॅकेट वापरावं लागतं. हे मला वापरावं लागतं, हे मला वापरावं लागतं. कारण की काय होतं, जावास्क्रिप्ट या जे पण या कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो ते इफच्या समोर त्याला एक स्टेटमेंट कन्सिडर करते, एक स्टेटमेंट कन्सिडर करते, एक स्टेटमेंट कन्सिडर करते करते. किंवा जेव्हा आपण एक कर्ली ब्रॅकेट लावतो
आणि इथं आहेच एक स्टेटमेंट आहे, मग एक स्टेटमेंट असलं तर मग कशाला वापरू मी कर्ली ब्रॅकेट, त्यासाठी मी कर्ली ब्रॅकेट एक स्टेटमेंटसाठी वापरत नाही. सेम आपण लिहूया, पण तुम्हाला दाखवतो स्टेट कर्ली ब्रॅकेट लिहिला नाही लिहिला काय हे होतं. इथे लिहूया एल्स, कॉपी पेस्ट बाय, आणि हे मी लिहिलेलं कुठे आहे याच्यातच इंडेक्समध्ये. तर इंडेक्स फाईल कशी रन होते सांगा, मागच्या व्हिडिओत पाहिलेले आहे, फक्त रन जी आहे ती या इंडेक्स फाईलला जोडलेली आहे. तर जर मी रन केलं तर इंडेक्स फाईल रन होते. तर आपण पाहूया टू टी आर यू ई टी आर यू व्ही सॉरी टी आर यू व्ही हे कलर चेंज झाला, आणि कलर चेंज झाला म्हणजे ही कंडिशन रन होऊ शकते, म्हणजे हे एक बुलियन व्हॅल्यू आहे, प्रीडिफाईन व्हेरिएबल आहे. तर आता मी सेम गोष्ट करतो रन, तर हाय झालं. आता मी या याच्या जागेवर करतो फेल एस दी फॉल्स. फॉल्स केलं पहिले इफ ट्रू होतं, ट्रू होतं म्हणजे काय झालं, याच्या ज्या समोरची स्टेटमेंट आहे ती रन झाली. आणि जर मी आता फॉल्स आहे आणि आता मी जर रन करतो आहे तर बाय प्रिंट झालं. कशाला बाय प्रिंट झालं, कारण की यांनी इथं भेटला याला फॉल्स, इथं जसं याला भेटला फॉल्स. आपण पाहूया इथं जसा याला भेटला, अरे यार मला पेन्सिल भेटून द्या राजा, इथं जसा याला भेटला फॉल्स तेव्हा ही कंडिशन तो चेक करत नाही, याच्यासमोर याच्यासमोरचा कोड रन होत नाही, तो जाते डायरेक्ट या एल्सकडे. जसं आपण याला फ्लो चार्ट म्हणतात, फ्लो चार्टच्या हिशोबाने समजून घेऊया हे. अशी इफ कंडिशन वगैरे एक्सप्लेन करायला आपण डायमंड शेप हे वापरतो, डायमंड शेप वापरतो ठीक आहे फ्लो चार्टमध्ये. तर फ्लो चार्ट पण तुम्ही हळूहळू सर्व शिकू. आपण याच्यात इफ कंडिशन लिहिली, इफ ट्रू असलं तर काय होते, तो खाली जाते कोड, आणि जर हे ट्रू म्हणजे यस यस असलं तर खाली जाते, आणि इथं कोणची कंडिशन रन होते. तर या कंडिशन रन करायला आपण स्क्वेअर रेक्टॅंगल बॉक्स यूज करतो ठीक आहे. आणि शो करायचं असलं काही तर पॅरलेलोग्राम हे करतो. तर आणि जर एल्स असलं, एल्स म्हणजे नो म्हणजे ट्रू नसलं तर फॉल्स, फॉल्स असलं तर तो कोड इकडे जातो, आणि या इफवाल्या जो हे वाला ब्रॅकेट आहे हे वाला जो कोड आहे याच्याकडे जातच नाही, आणि जेव्हा फॉल्स असलं तेव्हा काय होते इकडे जाला जातो तो, म्हणजे या स्टेटमेंटला जी ही स्टेटमेंट आहे आपली कन्सोल लॉग हा आहे याला भेटतच नाही, आणि याला भेटतच नाही तर ही रन पण नाही करत, आणि ही जर रन नाही झाली तर हे कसं होईल, म्हणजे हे कसं दिसेल. तर इफवाली जर कंडिशन रन नाही झाली तर एल्स वाली कंडिशन ॲटोमॅटिकली रन होते. डिफॉल्ट डिफॉल्ट काय आहे, डिफॉल्ट इज इक्वल टू एल्स. जर इफ वाली कंडिशन रन नाही झाली तर बाय डिफॉल्ट एल्स कंडिशन रन होऊन जाते, बाय डिफॉल्ट एल्स कंडिशन रन होऊन जाते. केव्हा, जेव्हा इफ वाली कंडिशन इज इक्वल टू फॉल्स तेव्हा काय होईल, एल्स वाली कंडिशन ई एल एस सी एल्स वाली कंडिशन चालून जाईल चालून जाईल. तर हा खेळ आहे इफ आणि एल्सचा, म्हणजे इफ वाली कंडिशन ट्रू असली तर इफ चालून जाईल, जर इफ वाली कंडिशन फॉल्स असली फॉल्स असली तर एल्स चालून जाईल. हे इतकं सिम्पल आहे. पहा तुम्हाला मी दोन तीन त्यासाठी सांगत आहे की कारण की तुमचा दिमाग म्हणजे डोक्यात येऊन गेलं पाहिजे, तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावर जास्त काही करायची गरज नाही पडली पाहिजे. त्यासाठी मी डबल डबल सांगतो, प्लीज लक्ष देऊन ऐका, बोर वाटेल पण व्हिडिओ पाहिल्यावर डबल पाहायची गरज नाही पडणार. आणि इफ हे जसं मी तुम्हाला सांगितलं एल्स डिफॉल्ट डिफॉल्ट असते, तर जर इफ कंडिशन रन नाही झाली तर एल्स कंडिशन रन होते. पण हे डिफॉल्ट आहे म्हणजे काय आहे, डिफॉल्ट जर याला मी डिफॉल्ट समजलं तर हे फक्त इफसाठीच डिफॉल्ट आहे का, इफसाठीच डिफॉल्ट आहे का, नाही हे डिफॉल्ट आहे एल्स इफसाठी पण. एल्स इफ एल्स इफ म्हणजे काय ते आपण आता पाहूया. इफ समजलं, इफ जी कंडिशन ट्रू झाली तर इफच्या समोरचा कोड रन होते. इफ जर ट्रू झाली या कंडिशनमध्ये इफ इफ जो असते इफ इथं आहे आपला सिंटॅक्स जसं इफ या ज्या ब्रॅकेटमध्ये जर ट्रू असलो, हे काही पण असू शकते, ट्रू आपण पाहूया कसं कसं आणू शकतो आपण, पण जर ट्रू असलं तर काय होऊन जाईल, याच्या समोरची कंडिशन रन होईल, नाही तर कोड डायरेक्ट खाली चालला जाईल एल्सकडे. पण जर हे नसलं, जर ट्रू नसलं, जर इफवाली कंडिशन काही आहे जसं मला पाहायचं आहे, जर मला पाहायचा नंबर थ्री आहे का ठीक आहे, जर
मला 5 आहे, नंबर 1 आहे का, 2 आहे का, 3 आहे का, ठीक आहे. तर असं आपण कोड बनवूया, आपण एक छोटासा कोड लिहूया, नंबर 1 आहे, 2 आहे या 3 आहे. तर मी तो लिहायसाठी म्हणजे आपण सिम्पल एक्झाम्पल घेऊन राहिलो, मी देईल इफ, इफ जो नंबर येऊन राहिला तो आपला येऊन राहिला एन मध्ये, लेट एन इज इक्वल टू 3. तर आता मी इथे काय लिहिल, इफ एन इक्वल टू 1, आपल्याला चेक करायचा ना नंबर 1 आहे, 1 or 2 or 3, या तीनपैकी कोणचं आहे. इफ एन इज इक्वल टू 1 तर सी एल जी कन्सोल लॉग 1. पण जर 1 नाही आहे तर मग काय असू शकते, 2 असू शकते किंवा 3 असू शकते. तर मी यासाठी काय लिहू शकतो, हेच याच्यासाठी आपल्याला, म्हणजे जर एक कंडिशन जर ट्रू नसली पण दुसरी ट्रू असली किंवा तिसरी ट्रू असली, त्यासाठी आपण काय वापरू शकतो, त्यासाठी आपण वापरू शकतो एल्स इफ. तर मी इथं काय लिहू शकतो, एल्स इफ एन इक्वल टू ट्रू. तर एल्स इफ 2 आहे, 2 आहे तर काय हो, सी एल जी टी डब्ल्यू ओ 2 प्रिंट होऊन जा. आणि जर 1 नाही आणि 2 नाही आणि आपल्याला माहिती आहे 3च नंबर आहे, तर मी ही कंडिशन एल्स इफ मध्येही देऊ शकतो, एल्स इफ एन इक्वल टू 3 आणि सी एल जी 3. किंवा जर तो 1 नाही आहे, 1 नाही आहे, 2 नाही आहे, तर डेफिनेटली तो काय असेल, 3 असेल. मग बाय डिफॉल्ट मी ही पण, म्हणजे बाय डिफॉल्ट एल्स राहते, राईट. मी याच्याऐवजी डायरेक्ट इथं एल्स लिहून दिलं, आणि एल्स म्हणजे माझं हे इतकं लिहायचं वाचते, ठीक आहे, इतकं लिहायचं वाचते. पण मी एल्समध्ये काय लिहिलं, जर 1 नाही आहे, 2 नाही आहे, तर मला डेफिनेटली माहिती आहे की तो 3 आहे. तर मी डायरेक्टली डेफिनेटली सी एल जी 3 टी एच आर ई 3 प्रिंट करून टाकेल. आणि तरी मी युझिंग दिस, हे पहा, जर 1 असला ही वाली कंडिशन ट्रू होऊन जाईल, ही वाली जर कंडिशन ट्रू झाली तर माझा कोड 1 प्रिंट करेल, ठीक आहे. पण जर ही वाली कंडिशन ट्रू नसली, ही वाली कंडिशन नसली ट्रू, तर तो काय करते, असं आपला कोड हे शिका तुम्ही, कोड टॉप टू बॉटम जाते म्हणजे टॉप टू बॉटम जाते आणि राईट टू लेफ्ट जाते. आता बरं मी हे कसं तुम्हाला सांगून राहिलो मधातच, मला वाटते तुम्हाला सर्व माहीत असायला पाहिजे. आणि हे मी यासाठी सांगून राहिलो, टाईमपास नाही करून राहिलो व्हिडिओ मोठा करायसाठी, हे मी यासाठी सांगून राहिलो की जसं हे मी कंडिशन इथे दिलेली आहे एल्स इफ वाली, तर काय होईल, पहिले ही वाली चेक होईल. ही वाली जर चेक नाही झाली, ही वाली जर चेक, म्हणजे ही वाली जर फॉल्स आली, ही वाली कंडिशन आली फॉल्स, ही वाली कंडिशन जर फॉल्स आली तर तो चेक करेल या एल्स इफ साठी, या एल्स इफ साठी. तर असं लाईन वाईज इथं तुम्ही 10 एल्स इफ लिहिले तर तो पहिले या इफवर जाईल, इफवर गेला, ही फर्स्ट स्टेप म्हणजे फर्स्ट पायरी, ही सेकंड पायरी, या सेकंड पायरीवर पण तो चेक करेल एन इज इक्वल टू 2 आहे का, मग हा आपला नंबर काय, 3. मग याला काय भेटेल, इथेही भेटेल फॉल्स. जर इथेही फॉल्स झालं आणि दुसरी कोणची कंडिशनच नाही आहे, तर बाय डिफॉल्ट काय रन होत असते, डिफॉल्ट आपल्या प्रोग्राममध्ये काय आहे, एल्स वाली कंडिशन काय आहे, 3. तर बराबर मला ॲन्सर 3 भेटून जाईल. पण हे समजा जर इथं 2 असलं, तर 2 असलं तर काय होईल, ही इफ वाली कंडिशन एन इज इक्वल टू 1 आहे, 1 आहे का, नाही आहे, तर मी काय होऊन जाईल फॉल्स. तर ही झाली फॉल्स. जशी ही कंडिशन फॉल्स झाली तो या कंडिशनवर येईल, या कंडिशनवर आला त्याला भेटेल एल्स इफ काय चेक कर, एनची व्हॅल्यू 2 आहे का, एनची व्हॅल्यू 2 आहे आणि इथं भेटलं आपल्याला ट्रू. आणि जे पण व्हॅल्यू ट्रू भेटते, जे पण कंडिशनमध्ये आपल्याला ट्रू भेटते, ती कंडिशनच्या समोरचा कोड, ती कंडिशनच्या समोरचा कोड होते रन. या याचा समोरचा कोड काय आहे, सी एल जी कन्सोल लॉग 2, तर आपल्याला भेटेल 2. तर आपण हाच कोड लिहून पाहूया. आणि इफ वाला टॉपिक मी एकदम डिटेलमध्ये समजला, इतका कोणी, म्हणजे मला माहीत नाही कोणी समजत असेल याच्यावर चांगला, तर पण मी माझी बेस्ट प्रयत्न केला समजायचा. तर आपण पाहूया हा वाला कोड आपण कसा लिहू शकतो. तर हा मी कोड याच्या खाली लिहितो, हे तुम्हाला नंतर वापरायला होऊन जातं. तर हेच आपण थोडं डू नॉट रिपीट युअर सेल्फ वाला ड्राय मेथड यूज करूया.
ड्राय म्हणजे डू नॉट रिपीट युअरसेल्फ. लेट एन इज इक्वल टू टू थ्री घेऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं लेट लेट काय आहे, लेट एन याच्या ह्यानी काय होते, लेट एन म्हणजे एन मध्ये हा थ्री नंबर स्टोअर करते. लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड, राईट हँड साइड वाली व्हॅल्यू लेफ्ट हँड साइड मध्ये स्टोअर होत असते, म्हणजे हा थ्री झाला स्टोअर एन मध्ये. तर आणि मी इथं चेक करून राहिलो आणि मी तुम्हाला ऑपरेटर वगैरे पण शिकवलेले आहे, वाटलंच तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. एन इज इक्वल टू थ्री आहे का, म्हणजे एन आणि थ्री याचं कम्पेरिझन होईल. या दोघांचं कम्पेरिझन झाल्यावर आपल्याला ट्रू किंवा फॉल्स या दोनच व्हॅल्यू भेटतील. पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जशी मी डबल इज इक्वल टू वापरून राहिलो, सिंगल इज इक्वल टू वापरल्याने काय होते, ही एन थ्री जसं पेनच घ्यावं लागेल मला असं वाटते. तुम्हाला सर्व शिकवलं पाहिजे पण व्हिडिओ मोठा होतो कोणी पाहत नाही त्याच्यामुळे. हे थ्री जी व्हॅल्यू आहे ती या एनमध्ये स्टोअर होते, एनमध्ये स्टोअर होते किंवा जेव्हा मी सिंगल इज इक्वल टू वापरतो, सिंगल इज इक्वल टू स्टोअर. आणि जेव्हा मी डबल इज इक्वल टू वापरतो एक आणि दोन तेव्हा होते कम्पेअर. कम्पेअर कम्पेअर कशात होते, फक्त व्हॅल्यू मध्ये, व्हॅल्यू मध्ये. आणि जेव्हा मी ट्रिपल इज इक्वल टू वापरतो, ट्रिपल इज इक्वल टू नी चेक होते कम्पेअर, कम्पेअर व्हॅल्यू, व्हॅल्यू अँड डाटा टाईप, डाटा टी वाय पी. आणि जेव्हाही कम्पेअर होते या दोन्ही वेळेस आपल्याला ट्रू किंवा फॉल्स म्हणजे बुलियन व्हॅल्यू भेटते, बुलियन व्हॅल्यू भेटते. ठीक आहे, ट्रू किंवा फॉल्स. तर हे असं आहे आपलं म्हणजे पूर्ण डाटा टाईप. आणि आपण आता इथं पाहूया, हे मी तुम्हाला म्हणजे मला असं वाटते तुम्हाला एकदम क्लिअर झालं पाहिजे सर्व टॉपिक्स, म्हणून मी एकदम डिटेलमध्ये सांगतो. हे आता मी इथं लिहितो, इथं काय लिहू, जर एन इज इक्वल टू थ्री नाही आपल्याला चेक करायचं आहे, जर एन इज इक्वल टू वन आहे, जर एन इज इक्वल टू वन आहे तर मी काय प्रिंट कर, वन. आणि सेम कॉपी पेस्ट आता इथं एल्स इफ, एल्स इफचा सिंटॅक्स काय, एल्स लिहायचं इफ लिहायचं आणि सेम एल्स इफ टू आहे का, जर टू असलं तर काय प्रिंट कर, टी डब्ल्यू ओ टू. आणि एल्स जर वन नाही आहे टू नाही आहे तर आपल्याला माहिती आहे थ्रीच असता असायला पाहिजे, कारण की आपण नंबर्स पास इथे थ्री करू म्हणजे तीन नंबर्स पास करून राहिलो. जसा मी रन केला तसा थ्री भेटला, सॉरी इथे थ्री नंबरमध्ये लिहायचं थ्री. तर आता आपण रन करूया, तसा आपला इथं भेटला थ्री. आता मी इथं लिहितो टू, टू. आता काय होईल, हे काय यांनी काय केलं, आपला थ्री कसं काय आला, पहिले इथे चेक केला, हे आली फॉल्स, हे आली फॉल्स, तर तो गेला एलसीएफ कडे, एलसीएफ कडे त्यानं पाहिलं की एन इज इक्वल टू टू आहे का, हे पण झालं फॉल्स, हे झालं फॉल्स. तर बाय डिफॉल्ट त्यांनी एल्स वाली कंडिशन, जर हे दोन ट्रू नाही झाले तर तो कोणत्याही हालतीत एल्स वाली कंडिशन ट्रू करत असतो. आणि एल्स वाली कोणची पण कंडिशन ट्रू झाल्यावर काय होते, त्याच्या समोरचा जो कोड असते त्याच्या पॅरेंथेसिसमध्ये जो कोड असते तो होते रन. तर या हा कोड झाला रन, तर इथे भेटलं आपल्याला थ्री. ठीक आहे, कन्सोल लॉग म्हणजे आउटपुट दाखवतो. ठीक आहे, हे आपण शिकलेलो आहे. तर आता इथे टू आहे, तर म्हणजे एनमध्ये जी लेफ्ट हँड साईड व्हॅल्यू आहे, लेफ्ट हँडमध्ये आहे एन, एनमध्ये स्टोअर झाला टू, टू स्टोअर झाला. आणि मी चेक करून राहिलो एट लाईननी, एट लाईन जी आहे याने मी चेक करून राहिलो एन इज इक्वल टू वन. तर एन आणि वन सेम आहे का, याच्यात टू आहे आणि याच्यात वन आहे, हे डबल इज इक्वल टू मी चेक होते. चेक झाल्यावर मला एक व्हॅल्यू भेटेल ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे, ट्रू किंवा फॉल्स ही व्हॅल्यू काय भेटेल, फॉल्स. तर हे होईन, हे इथं जाणार नाही अंदर, म्हणजे समोरचा कोड आहे तो रन नाही होणार. नंतर तो जाईल एलसीएफमध्ये, एलसीएफमध्ये गेल्यावर एन इज इक्वल टू टू आहे का, मग टू इज इक्वल टू टू, तर दोन इज इक्वल टू दोन आहे म्हणून जी कंडिशन आहे ती होऊन जाईल ट्रू. जर ट्रू झाली तर काय होईल, त्या समोरचा कोड रन होईल. त्याच्या समोरचा कोड आहे कन्सोल डॉट लॉग टू. तर टू आलं, तर असा हा एल्स इफ एल्स वाले क्वेश्चन आहे. तर हे ट्रू कशी भेटू, म्हणजे जे जे व्हॅल्यू ट्रू झाली ते आपल्याला ती समोर त्याच्या समोरची कंडिशन रन होत असते. सेम केस आहे फॉर मध्ये पण, व्हाईल मध्ये पण, आणि कोणत्याही कंडिशनचे जे स्टेटमेंट आहे त्यात असंच होतं. जर ती ब्रॅकेट मधली कंडिशन ट्रू झाली तेव्हाच त्याच्या समोरचा कोड रन होते, नाही तर कोड रन होत नाही. हे तुम्हाला शिकायची गरज आहे. तर हेच जे एकदम याच्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं होतं की बुलियन व्हॅल्यू सगळ्यात इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहे, म्हणजे बुलियन डाटा टाईप सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण की हे खूप मोठा कोड डिसाईड करते.
जसं या पेजवर क्लिक झालं की याच्यावर क्लिक करत याच्यावर क्लिक झालेलं आहे की नाही आहे, हा दोन नंबर इवन आहे की ऑड आहे, जसं आम्ही म्हणजे खूप सारे एक्झाम्पल आहे. आता मला एकदम हे आठवून नाही राहिलं, तर आपण पाहूया सगळेच एक्झाम्पल वगैरे पाहूया, आणि तुम्ही याच्यापासून आता आपल्याला एक जर कोड लिहायचा आहे इवन ऑडचा, जर म्हणजे मी तुम्हाला आयडिया देतो, होमवर्क देतो जर तुम्ही करसाल तर. इवन नंबर इवन आहे की ऑड आहे, इवन आहे की ऑड आहे, ऑड आहे चेक करायचं आहे, तर कसा लिहिल मी कोड आहे चेक करा. आणि जर तुम्हाला हे माहीत करायचं असेल तर आपला एक व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही पाहू शकता, त्यात तुम्हाला समजेल मी इफ आणि एल्स कंडिशन वापरली कशी आहे. तर धन्यवाद माझा व्हिडिओ पाहण्याकरता, मी जमेल तितकं चांगलं आणि मनापासून समजवायची कोशिश केलेली आहे. तर प्लीज आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, आणि इतर मित्रांसोबत, मराठी मित्रांसोबत व बाकीच्या लोकांसोबत पण ज्यांना मराठी समजते त्यांच्यासोबत शेअर करा. आणि मला सांगा तुम्हाला काय शिकायचं आहे. आपण सर्व गोष्टी आणत आहे हळूहळू, पण थोडा टाईम लागेल, अँड आय एम सॉरी फॉर दॅट. पण मी आणायची कोशिश करेल जितकं जास्तीत जास्त होईल, आणि जितकं चांगलं चांगलं मी जितकं चांगलं चांगलं मला सांगा तुम्ही काय मी इम्प्रूव्ह करू शकतो, काय करू शकतो, तर मी डेफिनेटली त्याच्यावर काम करेल. आणि प्लीज शेवटी हेच सांगेल, फॉलो करा, लाईक करा, सपोर्ट करा. दॅट्स ऑल, थँक्यू सर्वांना, आणि जय श्रीराम.